पाहिलेले कार्यकर्ते पाहून, त्या ठिकाणी आलेले कार्यकर्ते पाहून, माथेडी तालुक्याचे शेवगाव तालुक्यातले कार्यकर्ते पाहून माझा त्यावेळी त्याच वेळी थोडा निश्चय झालेला होता. ही जी नांदी आहे ती विजयाची नांदी आहे आणि मुळात धम्माचाच आहे. विकास झालेला नाही, सगळं धकास शेवगाव माथेडी तालुका आहे. अविकास झाला तो त्यांचाच आहे. त्यांना आता 95 कोटी रुपये आले, त्यामुळे त्यांचा प्रचंड मोठा विकास हा झालेला आहे, होणार आहे. जनतेचा काही विकास झालेला नाही. ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे साहेब होते. आज आपण भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात जाऊन बघा, भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात कुठेही गोपीनाथ मुंडे साहेबांचा फोटो नाही. म्हणजे जुन्या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांना तिलांजली दिली गेली आहे. विकास आघाडी म्हणून एक जिल्ह्याची आघाडी होती, आघाडी कोणती त्यावेळेस शेवटची सभा शेवगाव मधल्या जिनिंग प्लेस मध्ये आमची चालू होती. त्यावेळेस अचानक गोपीनाथ मुंडे साहेब त्या स्टेजवर आले आणि त्यांनी सांगितलं की हर्षदा काकडे यांचं चिन्ह काय आहे मला माहित नव्हतं, त्या माझ्या आहेत आणि त्यांच्या बरोबर साठी हा शब्द ज्या गोपीनाथ मुंडे साहेबांनी दिला त्या शब्दावर प्रेम करू. आजही आम्ही मुंडे साहेबांचे भक्त आहोत. आपण तिकीट मागणार आहात कुठल्या पक्षाकडे? गोपीनाथ मुंडे साहेब होते. आज आपण भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात जाऊन बघा, भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात कुठेही गोपीनाथ मुंडे साहेबांचा फोटो नाही. म्हणजे जुन्या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांना तिलांजली दिली गेलेली आहे आणि आम्ही त्यांच्या प्रेमते म्हणतो. म्हणून तो फोटो माझ्या आयुष्यभरामध्ये कायम स्टेजच्या माझ्या वडिलांच्या सोबत माझ्या सासऱ्याच्या सोबत मुंडे साहेबांचा फोटो जो संकल्प केलेला आहे विजयाचा, त्यापूर्वी निर्धार मेळावा घेतला आणि त्या वचन निर्धार मेळाव्यामध्ये लोकांना मी तिकीट म्हणले आणि जनतेने सर्वसामान्य जनतेने मला काम करण्यासाठी त्यांचं तिकीट मला दिलेलं आहे. त्यामुळे मी पक्षाचं तिकीट घेतलेलं आहे आणि माझी लढाई सुरू झाली. आज जो संकल्प मेळावा झाला त्यात आलेल्या जे मतदार आहेत त्यांची गर्दी पाहता आत्मविश्वास पुढच्या वाटचालीसाठी किती वाढलेला आहे? माझा आत्मविश्वास सभा पाथडीमध्ये कार्यकर्ता निर्धार मिळावा अशी घेतलेली होती आणि त्याच वेळेस पाहिलेले कार्यकर्ते पाहून, त्या ठिकाणी आलेले कार्यकर्ते पाहून, पाथडी तालुक्यातले शेवगाव तालुक्यातले कार्यकर्ते पाहून माझा त्यावेळी त्याच वेळी थोडा निश्चय झालेला होता. ही जी नांदी आहे ती विजयाची नांदी आहे आणि मुळात धम्माचाच आहे. भाजपचे विद्यमान आमदार आहेत 10 वर्षापासून, एकंदरीत विकासाची काय परिस्थिती आहे? आपल्या सगळ्यांना माझ्या भाषणात सांगितलं कुठेही विकास झालेला नाही, सगळं धकास शेवगाव माथेडी तालुका आहे. अविकास झाला तो त्यांचाच आहे. त्यांना आता 95 कोटी रुपये आले, त्यामुळे त्यांचा प्रचंड मोठा विकास हा झालेला आहे, होणार आहे. जनतेचा काही विकास झालेला नाही. मी तुम्हाला उदाहरणं दिली, एकनाथवाडीचं उदाहरण दिलं, साकेगावचं उदाहरण दिलं, हदगावचं उदाहरण दिलं. जिथं आज स्वातंत्र्य मिळाले मिळाले 1947 साली, पण आजही त्या ठिकाणी जाण्यासाठी साधा मुरमाचा रस्ता सुद्धा नाही. आज कित्येक ठिकाणी लाईट सुद्धा नाही, कित्येक ठिकाणी पिण्याची पाण्याची व्यवस्था नाही. शेवगाव सारख्या मोठ्या शहरामध्ये दिवसात 15 दिवसात महिन्याचं पाणी येतं, ते 15 दिवस पाणी साठवायचं आणि त्यामध्ये आळे होतात काय होतात प्रत्येक वेळेस गाळून प्यायचं. ही शेवगाव पाथडीची अवस्था झालेली आहे. त्यामुळे शेवगाव पाथडीचा काय विकास झाला यांना जाऊन विचारलेलं म्हणजे.